नमस्कार मित्रांनो आज आपणाला जनाबाई पाहिजे जनाबाई पाहायची असंच मी म्हणणार कारण जनाबाईनं कधीही विठ्ठलाला आहो जावं म्हटलं नाही ती अरे तुरेच म्हणायची तसंच मलाही जनाबाईला कधीही आहो आहो म्हणणं शक्य नाही माझ्या तोंडून तेच येणार कारण जनाबाईची विठ्ठलाशी जेवढी जवळ होती तेवढी माझी जनाबाईंशी जवळीक आहे मित्रांनो जनाबाई आपल्या मराठवाड्यातली परभणी जिल्ह्यातली आपल्या गंगाखेडची इतक्या जवळ तिचं आणि आपलं नातं आहे जनाबाईविषयी बोलताना जनाबाईंच्या तारखा उपलब्ध नाही आहेत पण काही अंदाजे तारखा काढलेल्या आहेत त्याच्यापैकी जनाबाईच्या जन्माची तारीख बाराशे पासष्ट इसवी सन ही सांगितली जाते आईवडिलांचं नाव दमा आणि करुंड सहाव्या वर्षी अनाथ झालेली जनी दामा सिटी यांच्या हवाली केल्या गेलेली आहे काही जण सांगतात, सांगतात की आईवडिलांनीच नेऊन तिला हवाली केलं काहीजण सांगतात की आईवडील गेल्यानंतर अर्धीसं परदिसं लेकरू म्हणून ती पंढरपूरला जाणाऱ्या लोकांनी तिला नेलं आणि पंढरपूरला नेऊन सोडून दिलं राजा ढाले यांनी वाळवंटाची लेख जणी नावाचा एक सुंदर लेख लिहिलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की जनाबाई ह्या वाळवंटात नेऊन सोडून दिलेल्या होत्या आणि मग दामा शेट्टींना ते लेकरू रडताना पाहावलं नाही त्यांनी ते घरी नेलं आणि मग ती कायम त्यांच्या घरी राहिली पुढं नामदेवांनीही तिचा सांभाळ केला मित्रांनो दामासेटींनी पाळलं आणि पुढं आयुष्यभर नामदेवांनी सांभाळलं आणि नामदेव त्यांच्यासोबतच नामदेवांसह ती पायरीच्या चेहऱ्यामध्ये अंतर्धान पावली तो तेराशे पन्नास हास्यक सांगितला जातो पंच्याऐंशी ते नव्वद वर्षाचं आयुष्य जनाबाईला मिळालं असं सांगितलं जातं जनाबाईंच्या आयुष्याची एवढीच रूपरेखा उपलब्ध आहे जनाबाईंनी अनेकांविषयी लिहून ठेवलं पण जणाबाईविषयी फारसं कुणी लिहून ठेवलेलं आपणाला पाहायला मिळत नाही सगळ्या संतांवरच जनाबाईंनी अभंग लिहिलेले आहेत पण जनाबाईंवर कुणी लिहिलेलं आपणाला पाहायला मिळत नाही नामदेवांना त्यांनी कडेवर खेळवल्याचा उल्लेख त्यांच्याच अभंगामध्ये पाहायला मिळतो म्हणजे नामदेवांच्या आधी त्या जन्माला आल्या आणि नामदेवाबरोबरच त्या समर्पित झाल्या लौकिक चरित्राचा एवढाच भाग आपणाला उपलब्ध आहे पण जणी या शब्दाचा अर्थ काय जसं प्रत्येक संतांचे आपण अर्थ पाहतो जणी या शब्दाचा अर्थ काय जणी या शब्दाचा अर्थ स्त्रियांचा समूह जणी म्हणजे स्त्रियांचा समूह किती जणी बारा जणी तेरा जणी साऱ्या जणी असं जर आपण म्हणतो ना समूह या अर्थानं जणी हा शब्द वापरला किती जण जण हा शब्द पुरुषांच्या समूहासाठी आणि जनी हा शब्द स्त्रियांच्या समूहासाठी वापरला जातो आणि ते अनवर्थक नाव आहे स्त्री हा जनी हा स्त्रियांचा समूह आहे की एक स्त्री नाही जनी ही लाख स्त्री आहे तिच्यामध्ये लाख स्त्रिया समाविष्ट झालेल्या आहेत लाख स्त्रियांचं व्यक्तिमत्व तिच्यात समाविष्ट झालेलं आहे कारण जनी इतकी लोकप्रिय दुसरा कुठलाही संत महाराष्ट्रात नाही कॉमनात कॉमन सामान्यातल्या सामान्य माणसाला तुम्ही जनाबाई विचारलं तरी लगेच त्याला ते माहीत असतं बाकीचे संत कदाचित माहीत असतील नसतील पण जनाबाई अत्यंत लोकप्रिय जनाबाईचे अभंग अत्यंत लोकप्रिय जनाबाईवर इतक्या जात्यावरच्या ओव्या लिहिल्या गेलेल्या आहेत की जात्यावरच्या इतक्या ओव्या अन्य कुठल्याही संतांवर लिहिल्या गेलेल्या नाहीत जो संत ज्या भागात झाला त्या भागातल्या लोकांनी त्या भागातल्या स्त्रियांनी त्या संतावर जात्यावरच्या ओव्या लिहिल्या त्या संतांवर इतर प्रांतातल्या स्त्रियांनी कमी गोव्या लिहिल्या पण जनाबाई असे आहे की कोकणापासून दखनापर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या गावातल्या स्त्रिया जात्यावर जनाबाईंची गाणी म्हणतात तेव्हा त्या अर्थानं जनाबाई ही एक वैश्विक व्यक्तिमत्व होतं त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये जनाबाई आहे आणि जनाबाईमध्ये महाराष्ट्रातली प्रत्येक स्त्री आहे त्याच्यामुळं जनाबाई हे महाराष्ट्रातल्या स्त्रीचं प्रतीक आहे महाराष्ट्रातल्या स्त्रीच्या समूहाचा एक उत्तम नमुना आहे त्या अर्थानं आपण जनी या शब्दाकडं पाहिलं पाहिजे सगळ्या संतांची नावं ही अनवर्थक आहेत प्रतिकात्मक आहेत हे आपण पाहिलेलं आहे जनी हे नावसुद्धा तसंच आपणाला पाहायला मिळतं जनाबाईंचं चरित्र कुणाही विद्वान लेखकानं अजूनही परिपूर्ण लिहिलेलं नाही तिच्या जीवनावर कादंबऱ्या लिहिल्या पण त्या कल्पनेनं पण अधिकृत चरित्र पुराव्यासह कुणीही लिहिलेलं नाही पण महाराष्ट्रातल्या जात्यावरच्या ओव्या गाणाऱ्या स्त्रियांनी जनाबाईचं चरित्र समग्र लाखो ओव्यांच्यामध्ये लिहून ला ठेवलेलं आहे मी स्वत लोककहाणी जनाबाई नावाचं जनाबाईचं जात्यावरच्या ओव्यांमधून चरित्र सिद्ध केलेलं आहे एकोणीस प्रकरणाचं अप्रतिम चरित्र जनाबाईच्या आयुष्यातले टप्पे घेऊन त्याची मांडणी करून एकोणीस प्रकरणाचं अप्रतिम चरित्र आपणाला जनाबाईंच्या ह्या स्त्रियांनी लिहिलेलं पाहायला मिळतं आणि अशा प्रकारे अप्रतिम असं हे जनाबाईचं व्यक्तिमत्व जे मला अतिशय भावतं जनीचा जो विठ्ठल आहे तो विठ्ठल हा देव नाहीच आहे तो माणूसच आहे तो सतत तिला सगळी कामं करू लागतो म्हणजे तिला गोऱ्या वेचू लागतो तिला धुनं धुवू लागतो तिला भांडे घासू लागतो तिला सगळी कामं करू लागतो तो म्हणजे तो माणूसच आहे तो देव नाहीच तिनं गृहीत धरलेला आणि ती त्याच्याशी काय वागते ती त्याला त्याच्यावर प्रेम काय करते त्याच्यावर त्याला शिव्या काय देते त्याला उतरून काय बोलते आणि भक्ती तर काय अप्रतिमच करते म्हणजे सगळ्यात जास्त भक्ती करणाऱ्या माणसालाच सगळ्यात जास्त अधिकार असतो त्यासमोरच्या माणसाला वाईट साईड बोलण्याचा देखील जणीनं तो अधिकार प्राप्त केलेला होता आपल्याला हे लक्षात येईल की जणी अशा प्रकारे सर्वाधिक लोकप्रिय आहे कुणाचे कुणी कुणाचे कुणी असे अभंग लिहिले त्याची एक यादी जनाबाईनं दिलेली आहे की कुणाचे अभंग कुणी आतापर्यंत मी सगळं पाहि सांगितलं तुम्हाला आतापर्यंत जे जे संत पाहिले तसं सत स जनाबाई सर्वोच्च कारण जनाबाईचे अभंग प्रत्यक्ष पांडुरंगाने लिहून ठेवले बाकीच्यांचे कुणी कुणी माणसाने लिहून ठेवले पण जनाबाईचे अभंग प्रत्यक्ष पांडुरंगाने लिहून ठेवले असा प्रकारचा उल्लेख आपणाला पाहायला मिळतो अलीकडच्या काळातल्या सुद्धा सर्व गायकांच्या आवडत्या कवयित्री जर कुणी असतील तर त्या जनाबाई आहेत सगळ्या गायकांनी जनाबाईचे अभंग गायलेले आहेत सगळ्या गायकांनी सगळ्या मोठ्या मोठ्या श्रेष्ठ गायकांनी आणि अशा भोसलेसारख्या गायिकेनं तर आवर्जून संगीतकाराला जाऊन सांगितलं की हे जनाबाईचे अभंग माझ्यासाठी तुम्ही करा असं का केलं कारण आशा भोसलेंना जे बंडखोर स्वतःचं रूप आहे ते जनाबाईमध्ये पाहायला मिळतं इतर संगीतकार गायकाकडे जातात की मी हे धोनी हे स हे कम्पोज केलेलं आहे मी हे संगीत दिलेलं आहे तुम्ही हे गा पण ही गायिका गेली संगीतकाराकडे आणि सांगितलं की जनाबाईचे अभंग माझ्यासाठी तुम्ही कम्पोज करा कुणी कुणाचे कुणी कुणाचे गायले पण आशा भोसले म्हणाले की नाही मला जनाबाईचे अभंग गायचे लोकगायक तर जनाबाईचे अभंग गातातच गातात म्हणजे सर्वोच्च भारतरत्न भीमसेन जोशींपासून ते खालपर्यंत लोकगायकांपर्यंत सगळ्याच्या सगळ्या लोकांनी जनाबाईचे अभंग गायलेले आहेत जनाबाई ह्या गायकांच्यासुद्धा जना अत्यंत लोकप्रिय कारण ज्याला आपण भावगीत किंवा भावकविता म्हणू अशा स्वरूपाचं जास्तीत जास्त अभंग जर कुणाचे असतील तर ते जनाबाईचे आहेत चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक सांगितले जातात विठ्ठल स्त्रीचं रूप घेऊन तिच्या मैत्रिणीचं रूप घेऊन घरी यायचा आणि एक दिवस मग ती आपल्या मैत्रिणीला बोलू लागली तर त्या तिच्या आईला असं वाटलं की आई आता आई तर नव्हतीच तिची पण जी कोणी होती घरातली बाई तिला असं वाटलं की हिनं आणखी एक बाई घरात आणली की काय म्हणून ती तिच्या भांडली तिला मारायला लागली ला त्या आलेल्या बाईला पण मारायला लागली तर तो विठ्ठल मूळ रूपात प्रकट झाला अशा प्रकारचा एक चमत्कार अशा प्रकारची एक दंतकथा आहेत नामदेवाच्या घरी जेव जेवायला आले आणि त्या जेवायला आल्याच्यानंतर जनी दासी घरातली पण देवानं सांगितले की जनीच्या आधी मी जेवणार नाही जनीला माझ्या पंक्तीला बसू द्या आणि जनी देव जनीला पंक्तीला घेऊन बसले रात्री जनीसोबतच मुक्कामाला थांबले सकाळी उठून जाताना जनीची वाकळी घेऊन गेले स्वतःचा पितांबर विसरून गेले स्वतःच्या गळ्यातलं पदक विसरून गेले आणि मग ती जी मंदिरात गेल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लोक पाहतात पुजारी पाहतात बडबे पाहतात तर ह्याच्या गळ्यातलं पदक नाही ह्याच्या अंगावरचं पितांबर नाही ते कुठं आहे तर मग रात्री देव कुठं होता मग जनीच्या घरी गेले सगळे मग तिला शिक्षा झाली मग तिला सुळावर देण्यात आलं आणि विठ्ठलानं तिच्या सुळाचं पाणी केलं अशा प्रकारच्या चमत्कार कथा पण तिच्या संदर्भात सांगितल्या जातात पण हे आधीच्या भागात आपण जसं पाहिलं चोखोबांच्या संदर्भात की ह्या सगळ्या मनोविश्लेषणात्मक गोष्टी आहेत आपल्या मनाच्या कल्पना जे आपणाला व्हावं असं वाटतं पण प्रत्यक्ष होणं शक्य नाही ते आपल्या कवितेतून परिपूर्ण करून घेण्याची कवींची एक जी हौस हो असते तशा प्रकारचं हे सगळे चमत्कार आपणाला पाहायला मिळतात ते स्वतः जनाबाईच्याच अभंगामध्ये तिनं स्वतःच लिहून ठेवलेले असल्यामुळं त्याच्याकडे आपणाला अशा प्रकारे पाहायला मिळतं जनाबाईंना दासी हा शब्द वापरला जातो पण जनाबाई स्वतःला दासी हा शब्द दासी म्हणजे दासी या शब्दाला वाईट अर्थ आहे तसा पण इथं तसा अर्थ नाही आहे दासी या शब्दाचा अर्थ शिष्या असा होतो दास म्हणजे शिष्य आणि दासी म्हणजे शिष्या निवृत्ती दास असा शब्द वापरलेला आहे ज्ञानेश्वरांनी स्वतःला की मी निवृत्तीचा दास आहे म्हणजे मी निवृत्तीचा शिष्य आहे तसं जनाबाई नामयाची दासी असं म्हटले म्हणजे मी नामदेवांची शिष्य आहे नामदेवांची एक नागरी नावाची पुतणी होती भावाची मुलगी होती ती पण म्हणायची की मी नामदेवाची दासी आहे आता नागरी तर पुतणीच होती त्यांची तिला ते दासी म्हणून घरात कसे ठेवतील तर ती पण स्वतःला दासी लावायची जनाबाई दासी लावायची दासी म्हणजे शिष्या या अर्थानं त्या अर्थानं आणि नामदेव त्यांचा गुरु त्याच्यामुळं ग्रंथ प्रामाण्यापेक्षा जनाबाई अनुभवाचं जास्त बोलायच्या त्याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला ते पटायचं अजूनही पटतं म्हणून त्या सगळ्यात जास्त आवडत्या कवयित्री आहेत मी तुम्हाला सांगितलं की जात्यावरच्या गोव्याच्यामध्ये जानाबाईचं चरित्र आपणाला पाहायला मिळतं अप्रतिम चरित्र पाहायला मिळतं फार सुंदर चरित्र आहे त्याच्या काही ओव्या हो फक्त मी तुम्हाला प्रातिनिधिक रूपात सांगतो फार सुंदर पद्धतीनं रुक्मिणं म्हणे ती विठ्ठलम्हा कोठं गेला रुक्मिणी म्हणी ती विठ्ठल महा कोठं गेला दासी जनीनं गोवीला सेना पाण्याला लाविला जणीनं त्याला बांधून ठेवले आणि शेणपाणी करायला लावले अशा प्रकारे त्या रुक्मिणीचं म्हणणं आहे रुक्मिणी म्हणे ती उभी राहून गल्लीत गल्लीत उभं राहून रुक्मिणी विठ्ठलाला हाक मारायली रुक्मिणी म्हणे ती उभी राहून गल्लीत झळकला पितांबर जनीच्या खोलीत देव, जनी देव कुठे तर तो जनीच्या खोलीत बसलेला आहे राऊळापासून गोपाळ सुरुंग तुम्ही पंढरपूरला गेलात तर गोपाळपुऱ्याला जनाबाईचा मोठा वाडा दाखवला जातो खरंतर तो राजवाड्यासारखा वाडा आहे तसा वाडा काय दासीचा असणे शक्य नाही पण परंपरेमानं ते जनाबाईचं घर म्हणून दाखवलं जातं अजूनही तिथं जनाबाईचं जातं दाखवलं जातं तिथं जनाबाईचं मी जेव्हा तीस पस्तीस वर्षापूर्वी जायचो तेव्हा तिथं तसं काही नव्हतं एक पडका वाडा असल्यासारखा तो वाडा मोठा होता पण पडका असल्यासारखा होता पण आज त्याला वैभव प्राप्त झाले आणि आज टुरिस्ट तिथं सारखेच जात राहतात कारण जनाबाईचं एक आकर्षण लोकांना वाटतं तो जनाबाईचा वाडा म्हणून सांगितला जातो त्याला गोपाळपुरा असं म्हटलं जातं राजा ढाले यांनी त्यांच्या लेखात असं म्हटलेलं आहे की गोपाळपुरा हे दलित वस्तीला म्हटलं जा जा जात असे आणि जनाबाई दलित होत्या असं त्यांचं म्हणणं म्हणजे कुणी म्हणतं जनाबाई दलित होत्या म्हणजे पूर्वाश्रमीच्या महार कुणी म्हणतं त्या बंजारी होत्या कुणी म्हणतं त्या धनगर होत्या जनाबाईनं स्वतःची जात लपवली लपवली म्हणण्यापेक्षा स्वतःची जात विसर्जित केली आपण कशाला तिची जात शोधायची पण अशा शंका किंवा अशा प्रकारचे विचार मांडले जातात की त्या कुठल्या जातीच्या असाव्यात तर ते जे गोपाळपूर आहे गोपाळपुळ्याला गोपाळपुळ गोपाळपुऱ्याला जनाबाई राहायची आणि विठ्ठल गावात राहायचा बरंच लांबचा अंतर आहे त्याच्यामुळं राऊळापासून गोपाळपुऱ्याला सुरुंग तर जनाला भेटत जायचं रुक्मिणीचा अडथळा येऊ नये म्हणून स्वतःच्या खोलीतून त्यानं सुरुंग सु काढला आणि तो तिकडं काढला जनाबाईच्या वाड्यामध्ये राऊळापासून गोपाळपुळ्याला सुरुंग येरझारा घाली घाली जनीसाठी पांडुरंग जनी जाती गोपाळपुऱ्या उन लागत ठाई ठाई जनी गोपाळपुऱ्याला जेव्हा सगळं कामधाम उरकून नामदेवाकडचं जाते तेव्हा जाताना ते जाता तिला ते ऊन लागतं मग देवानं काय केलं जनी जाती गोपाळपुऱ्या ऊन लागत ठाई ठाई देवा माझ्या इठ्ठलानं लाविली आंबेराई म्हणजे इथून तिथून आंब्याची झाडं लावली आता जनाबाईला ऊन लागत नाही त्या आंब्याच्या सावली सावलीने ती आपल्या घराला जाती गोपाळपुऱ्यात जनाबाईची झोपडी आज राजवाड्यासारखं घर दाखवलं जातं पण या गाण्यामध्ये म्हटलं की झोपडी कारण ती झोपडीच होती गोपाळपुऱ्यात जनाबाईची झोपडी देव इसराला तिथं नव लाखाची पासोडी त्याची नऊ लाखाची पासोडी त्याचं वस्त्र देव तिथं विसरून आला गोपाळपुऱ्यात जनाबाई कुणबिण इथं कुणबिण हा शब्द आला म्हणजे शेतकरी स्त्री असा शब्द आलेला आहे तिच्या जातीचा उल्लेख जा गोपाळपुऱ्यात जनाबाई कुणबिण विठ्ठलाच्या संगतीनं आलं तिला भाग्यपण ती कुणबिण आहे पण तिला विठ्ठलाच्या संगतीनं केवढं मोठं भाग्य प्राप्त झालं पंढरपुरात जनाबाई ती बहीण पंढरपुरात जनाबाई नावाची बहीण राहते तिचा भाऊ कोण आणि तो भाऊ तिच्यासाठी काय करतो फार सुंदर आहे अप्रतिम आहे तिचा भाऊ ज्ञानेश्वर आणि जनाबाई त्याची बहीण आणि जनाबाईने अभंगामध्ये तसा उल्लेख केलेला आहे पंढरपुरात जनाबाई ती बहीण दिवाळीच्या सणासाठी दिली आळंदी लिहून म्हणजे देव इतका उदार म्हणजे ज्ञानदेव इतके उदार झालेले आहेत की आपल्या बहिणाला म्हणजे काय पाहिजे तुला सांग सगळी आळंदी मी तुझ्या नावानं करून देतो आळंदी मी तुला लिहून देतो हे बहीण भावाचं प्रेम विठ्ठल तो जनी माझी परदिशी विठ्ठल तो की जनी माझी परदिशी परदिशी म्हणजे मायबाप नसलेलं आरदिसं परदिस ले कृतीनं स्वतःच जनाबाईनं म्हटलेलं आहे विठ्ठल तो जनी माझी परदिशी चंद्रभागाच्या काठी हाती धोंडा पाठ तिला मायबाप नसल्यामुळे स्वतः देव तिची पाठ घासतोय ते हे उल्लेख तिच्या जनाबाईच्या अभंगामध्ये नेहमी आलेत की जनाबाई नहायला बसते देव तिला न्हावू घालतो जनाबाई केस विंचरायला बसते देव तिचे केस विंचरतो तिची सगळी कामं करू लागतो हे उल्लेख तिच्या अभंगातही आहेत लोकगीतामध्ये आपणाला पाहायला मिळतात देव बसले जेवाया पोळी ठेवी ती थी ताटा आड देव जेवायला बसले रुक्मिणी प्रेमानं वाढते आहे पण पोळी ठेवी ती थी ताटा आड बोलली रुक्मिणी देवा जनीचं किती येडं तुम्हाला किती वेळ आहे जणीचं पोळ्याला पूण ठेवतं तिला देण्यासाठी रुक्मिणं घेऊन आली निरशा दुधामध्ये केळं रुक्मिणी निर्षा दुधातली केळं घेऊन आली देवाला आवडतात म्हणून रुक्मिणी घेऊन आली निर्षा दुधामध्ये केळं देवाला आवडलं जनाबाईचं ताक शिळं पण देवाला काही रुक्मिणीचे निरषा दुधातले केळं आवडले नाहीत त्यांना जनाबाईचं शिळं ताकच आवडलं जनाबाई आणि रुक्मिणी या जणू काही चौती आहेत अशा प्रकारचे संबंध ह्या लोकगीतामध्ये जात्यावरच्या ओव्यांमध्ये आपल्याला पुष्कळ पाहायला मिळतात माझी आई जात्यावर एक ओवी म्हणायची फार सुंदर ओवी आहे हो ती की विठ्ठलाचे पाय रुक्मिण मरजी ती लोण्यानं खरं सांगा मही आण जना तुमची हो कोण संध्याकाळच्या वेळेला देव सगळ्या जगाची दुःख निवारून आलाय त्याचे हातपाय दुखतायत म्हणून लोण्यानं ती चोळून देते आहे विठ्ठलाचे पाय रुक्मिण मळी मर्... लुक्मिण मळी ती लोण्यानं खरं सांगा मही आण जना तुमची हो कोण आणि असं लोणी लावत लावतच हळूचकून आपल्या नवऱ्याकून काही गुप्त रहस्य काढून घ्यावं तशा प्रकारे जनाबाई म्हणते बले रुक्मिणी म्हणती की रुक्मिणी विठ्ठलाचे पाय मर्जी ती लोण्यानं खरं सांगा मही आणं जना तुमची हो कोणं आता ह्या प्रत्येक शब्दावर लक्ष द्या तुम्ही ती म्हणती खरं सांगा म्हणजे खोटं बोलू नका बरं असं कावा म्हणावं लागतं जेव्हा समोरचा माणूस खोटं बोलण्याची शक्यता असते आणि विठ्ठल खोटं बोलतो म्हणजे बायकोला तो बोलत असावा खरं सांगा बरं आता खरं सांगा असं म्हणूनही तू खरं सांगत नाही असं वाटल्यामुळं मही आण म्हणजे शपथ घातलेली आहे खरं सांगा मही आण जण तुमची हो कोण हे सगळे जे आवजीभोवतीचे लोक बोलतात आणि तुम्ही एवढंही चाललेलं असते तिथं त्या दिंडीरवणामध्ये तुम्ही सोळा सहस्र नारीमधून माझ्याकडं पाहायला तुम्हाला वेळ नव्हता म्हणून मी इथं आले त्या दिंडीरवणामध्ये आणि तुम्ही ती सगळी द्वारका सोडून माझ्या मागोमाग इथं आला तर मला आश्वासन दिलं की आता इथून पुढं मी कोणाही बाईकडं ढुंकून पाहणार नाही पण गेल्या काही दिवसापासून तुमचं चलेन तर जरा वेगळं आहे मी तुम्ही बाजारातून साड्यांचा सा ढीग आणता चांगली साडी पाहून मी उचलली की तुम्ही म्हणता ही तुझ्यासाठी नाही ही जणीसाठी आणली मी तुम्हाला जेवायला वाढते जे आधीच्या वयामध्ये आलेलंच आहे की मी तुम्हाला जेवायला वाढते त्यातल्या पोळ्यात तुम्ही सेल्यामध्ये लपून ठेवता कुणासाठी म्हटलं की जणीसाठी म्हणता ही कोण आली जणी माझ्या संसारात विष कालवायला ही कोण आहे जणी तिचं तुमचं नातं काय आहे रुक्मिणी म्हणिते विठ्ठलाचे पाय रुक्मिणीमरजी ती लोण्यानं खरं सांगा मही अन जना तो मशी हो कोण आणि अचानक अंधारात चोर पकडावा तसा देव पकडला गेल्यामुळं देव एकदम सावध झालेला आहे देव म्हणतो विठ्ठल म्हणितो रुक्मिणी नको राग धरू आपुल्या आसऱ्याला जनी सुखाचं करू असं काही बोलू नये एका बाईनं दुसऱ्या बाईविषयी बोलताना आणि अगं हे अर्धिसं परदिसं लेकरू त्या गंगाखेडून आलेलं इथं आपणाला जवळ करायला आपण त्याला जवळ केलेलं नामदेवानं जवळ केलेलं त्याच्या बापानं जवळ केलेलं ते तिथून कसं आलं माय मेली बाप मेला आता सांभाळे विठ्ठला असं म्हणत म्हणत हे आरदिचं परदी लेकरू आलं त्याच्याविषयी तू असा काय संशय घेतेस विठ्ठल म्हणितो रुक्मिणी नको राग धरू आपुल्या आसऱ्याला जनी सुखाचं पाखरू पण विठ्ठलाची ही सरभराई विठ्ठलाची ही पासपूस काही तिला आवडत नाही रुक्मिणी म्हणिते देवा तुम्हा लाज थोडी रुक्मिणी म्हणिते देवा तुम्हाला आज थोडी तुमचं जणीचा काही संबंध नाही म्हणून मला सांगता ना रुक्मिणी म्हणिते देवा तुम्हाला आजं थोडी मग गादी फुलांची सोडून वाकळाची काय गोडी मी घरी फुलांच्या गाद्या अंतरते आणि तुम्ही तिकडे गोधरीवर झोपायला हो जाता आणि तरीही तिचा माझा काही संबंध नाही असं सांगता विठ्ठल म्हणतो बाई एखाद्या बाईनं दुसऱ्या बाईविषयी बोलताना काळजीपूर्वक बोलावं अशा प्रकारे काहीही बोललं आणि तिची बदनामी झाली तर समाजामध्ये तिला तोंड काढणं अवघड जातं असं काय बोलतेस तू असं काही बोलू नकोस आणि मग रुक्मिणी शेवटची ओळ म्हणते आणि त्याला उत्तर देते विठ्ठलाला सांगते की काही नाही म्हणता काही संबंध नाही म्हणता तुमच्या संबंधाचे पुरावे मी स्वत धूत असते शेवटच्या ओवीमध्ये ही फार सुंदर आहे पा तुम्हाला मुलांनो जगातल्या सगळ्या प्रेमकथा माहीत असतील पण ही चार ओव्यांमध्ये माझ्या आईनं सांगितलेली इतकी कॉम्पॅक्ट इतकी संपृक्त प्रेमकथा रोमिओ लिहायला शेक्सपियरला सुद्धा अडीचशे पानं खराब करावी लागली पण माझ्या आईनं ही थ्री डायमेन्शनल लव्ह स्टोरी आठशे वर्षापूर्वी महाराष्ट्रात घडलेली की ती अप्रतिम चार ओव्यांच्यामध्ये लिहिली पहिली ओवी विठ्ठलाचे पाय रुक्मिणी मर्जी ती लोण्यानं खरं सांगा मही आण जना तुमची हो कोणं दुसरी ओवी विठ्ठल तो रुक्मिणी नको राग धरू आपुल्या आसऱ्याला जणी सुखाचं पाखरू तिसरी ओवी रुक्मिणी म्हणिते दे देवा तुम्हा लाज थोडी गादी फुलांची सोडून वाकळाची काय गोडी आणि शेवटच्या ओईमध्ये विठ्ठल म्हणतो तुझ्याकडं काय पुरावा आहे तो मला दाखव जनीच्या माझ्या संबंधाचा वकिली पॉईंट काढतो तेव्हा रुक्मिणी म्हणते देवा वकिली पॉईंट काढतो का बाबा तुला पुरावा दाखवायचा का? आहे काय आणि मग पुरावा देते जनाबाई शेवटच्या वोई रुक्मिणी शेवटच्या ओळीमध्ये आणि संपत्ती ही लव्ह स्टोरी संपत्ती ही प्रेमकथा रुक्मिणी ते देवा तुमचा येतो राग पुरावा मागता काय वकिली पॉईंट काढता काय रुक्मिणी ते देवा तुमचा येतो राग आणि तुमच्या धोतराला जणीच्या काजळाचे डाग आणि तुमच्या धोतराला जणीच्या काजळाचे डाग जे मी रोज धुवून काढते जगाच्या लक्षात येऊ नयेत म्हणून आणि तुम्ही मला म्हणताय की पुरावा अहो तुमचे पुरावे धुण्याचं कामच मी करते अशी ही सुंदर जनाबाई रुक्मिणी आणि विठ्ठल यांच्या संबंधाची लोककहाणी लोकांच्या मनामध्ये असलेली लोकांनी रचलेली अशी ही अप्रतिम सुंदर कहाणी अशा कितीतरी ओव्यांतून जनाबाईंचं चरित्र आपणाला पाहायला मिळतं मित्रांनो जनाबाईचे जे अभंग आहेत त्या अभंगांची एकूण संख्या दोनशे एक्क्याण्णव म्हणजे तीनशेच्या आसपास या अभंगांचे विषय काय आहेत नेहमीच्या सगळ्या संतांसारखं पहिला विषय विठ्ठल महात्मे दुसरा विषय भक्तिमहात्मे तिसरा विषय नाममहात्मे चौथा विषय संत महात्मे नंतर आत्मनिवेदन नंतर उपदेश काही भारुडा आहेत जात्यावरचे काही अभंग आहेत ज्ञानेश्वरांची स्तुती करणारे अभंग आहेत न्हाव्यांचं चरित्र जणाबाईनं लिहिले नामदेवांचं चरित्र जणाबाईनं लिहिले इतर कुणी इतर संतांची चरित्र तिनं लिहिली इतर कुणी तिचं चरित्र लिहिलं नाही तरी सेनान्हावी चरित्र नामदेव चरित्र श्रीकृष्णाचं जन्म श्रीकृष्णाची बाळक्रीडा हरिश्चंद्र आख्यान थालीपाक तीर्थावळी पाळणा पद दशावतार आणि काकड आरती अशा ह्या सगळ्या विभागामध्ये मिळून दोनशे एक्क्याण्णव म्हणजे जवळजवळ तीनशे अभंगाची विभागणी आपणाला करता येईल जनाबाईंच्या काकडा अर्था सगळीकडे प्रसिद्ध आहे तो दररोज मंदिरातून म्हटला जातो महाराष्ट्रभरातल्या गावागावातल्या की उठा पांडुरंगा आता प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुड गरुड पारी घातला असा हा प्रसिद्ध अशी आरती जनाबाईंचे काही प्रातिनिधिक स्वरूपाचे अभंग मी तुमच्यासमोर मुद्दाम सांगणार आहे नाम विठोबाचे गावे मग पाऊल टाकावे पहिलाच अभंग आपल्या आयुष्यामध्ये दररोज सकाळी उठल्या उठल्या आधी विठ्ठलाचं नाव घ्या आणि मग पाऊल उचला नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे प्रत्येक पावलाला विठ्ठलाचं नाव घ्या नाम तारक हे तोरं नामे तारिले अपार अजामेळ उद्धरीला चोखा मेळा सनेला नाम दळणी कांडणी म्हणे नाम याची जणी नामाचं महात्मे सांगणार अभंग संतभार पंढरीत कीर्तनाशी गजर होतं जितेंद्र अभिषेक यांनी गायलेला आणि लोकप्रिय केलेला अभंग ह्या सगळ्या संतांचं वर्णन करणारा अभंग संत भार पंढरीत कीर्तनाशी गजर होतं तेथं असे देव उभा जैशी समचरणांची शोभा रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत सखा विरळा ज्ञानेश्वर नामा नाम याचा जो जिव्हार ऐसा संता शरण जावे जनी म्हणे त्याला ध्यावे असं हा पंढरीचं महात्म्य सांगणारा संतांचं महत्त्व सांगणारा आणि एकमेकांच्या रिलेशनशिप फार सुंदर पद्धतीनं तिनं सांगितलेलं आहेत एकमेकांचे नातेसंबंध ज्ञानेश्वर नामदेवाचे को ना कोण आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की सखा विरळा ज्ञानेश्वर सखा ती सखा म्हणती भाऊ म्हणते आपण आधी पाहिलं की तिच्यासाठी तो आळंदी लिहून द्यायला तयार आहे असं लोकगीतात पाहिलं सखा म्हणजे माझा भाऊ विरळा म्हणजे त्याच्यासारखा दुसरं कोणी नाही ज्ञानेश्वर आणि त्याचं नामदेवाचे काय संबंध आहेत नाम याचा जो जिव्हार नामदेवाचं काळीज हेतो जिव्हार म्हणजे काळीज नामदेवाचं काळीज येतो ऐशा संता शरण जावे जणी म्हणे त्याला द्यावे आणि अशा संतांना शरण जावं आणि त्या विठ्ठलाला प्राप्त करावं अशा प्रकारचा हा अभंग अतिशय करुणेनं परमेश्वराची करुणा भाकणारा असेही अभंग संतांनी लिहिलेत जनाबाईंनी तसे अभंग लिहिलेत आंधळ्याची काठी आडकली कवणे बेटी सगळ्यांना माहीत असलेला आपल्या गोदावरी मुंडेताईंनीही प्रसिद्ध केलेला हा आंधळ्याची काठी आडकली कवणे बेटी माझीये हरिणी गुंतलीस कोणे राणी मी पाडस चुकले भोवे पाहे वास तुझ विन काय करू प्राण किती कंठी धरू आता जीव जाऊ पाहे धावं घाली माझे माये माझी भेटवा जननी संता विनवी दाशी जनी अर्थ सांगण्याची गरज नाही साधा सोपा जनाबाईचे अभंग सातशे वर्षापूर्वी लिहिले असले तरी ते ज्ञानेश्वरांसारखे नामदेवांसारखे तुकारामांसारखे अवघड नाही आहेत ते आजच्या भाषेमध्ये लोकांनी त्यांना प्रवाहित केलेलं आहे नवनव्या भाषेचं रूप त्याला दिलेलं आहे त्याच्यामुळं ते आपणाला आजच्या भाषेतल्यासारखे वाटतात आणि सहज समजतात जनाबाईचा एक अत्यंत लोकप्रिय अभंग आहे की पक्षी जाय दिगंतरा बालकाशी आणि चारा घारहिंडते आकाशी झेप घेते पिल्लापाशी माता गुंतली कामाशी लक्षतीचे बाळापाशी वानरहिंडे झाडावरी पिली बांधूनी उदरी तैसी अम्हा विठ्ठल माये जनी वेळोवेळा पाहे म्हणजे हे जे मायपण आहे ते आमच्या विठ्ठलामध्ये आहे जशी घार आकाशात उडत असली तरी आपल्या पिल्लाकडे लक्ष असतं माय दिवसभर कामात गुंतली असती तरी आपल्या बाळाकडं लक्ष असतं वानर झाडावर उड्या मारीत असलं तरी पिल्ल उदराला तिनं पक्की बांधलेली असतात हिंडते आकाशी हे सगळं सगळं सांगत असताना ह्या ह्यांच्यासारखा माझा विठ्ठल हा आमची मायेच आहे मा असं जना जना दे ते जनाबाई म्हणताना आपणाला दिसते एक प्रसिद्ध अभंग आहे जनाबाईंचा आणि स्त्री सुलभ स्वभावाप्रमाणं विठ्ठलाला तिनं लेकूरवाळा असं म्हटलेलं आहे एखाद्या बाईला खूप लेकरं झाले ना तिला लेकूरवाळी बाई असं म्हणतात तसं विठ्ठल माझा लेकूरवाळा आहे त्याच्याकडून खूप लेकरं आहेत आणि हे लेकरं कोण आहेत ते सगळ्या संतांना सांगितलं की हे संत म्हणजे माझ्या विठ्ठलाचे लेकरं आहेत आणि त्याला इतकी लेकरं आहेत की एक लेकरू असलं तर त्याला कडेवर घेता येईल हे इतके लेकर कुठं घ्यायचे तर हे कुठं कुठं कोण कोण घेतले त्याचीही वर्णन फार इंटरेस्टिंग आहेत कुणाला कुठं घेतले देवानं तसा फोटोही अलीकडच्या काळामध्ये आपणाला पाहायला मिळतो की विठो माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा कोण कोण निवृत्ती हा खांद्यावरी निवृत्तीला खांद्यावर बसवले सोपानाचा हात धरी सोपानाचा हात धरलाय पुढे चाले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर पुढारीच होते सगळ्या संतांचे त्याच्यामुळं त्यांना काही कुठं जा कुणी धरण्याची ठेवण्याची गरज नव्हती ते सगळ्यांच्या पुढं चाललेले आहेत मागे मुक्ताई सुंदर लहान आहे ती पण तिलाही कोणाची गरज नाही ती मागून एकटीच चाललेली आहे पुढे चालेल ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडीवरी हे अस्पृश्य संत मात्र देवानं आणखी जास्त जवळ घेतलेले आहेत गोरा कुंभार मांडीवरी चोखा जिवा बरोबरी आणि चोख्याला आणि जिव्याला या दोघांना दोन्ही बाजूनं बरोबरीनं चालवलं आहे हाताला धरून चोखा जिवा बरोबरी त्यांना बरोबरीनं समजलेला आहे बंका कडियेवरी चोखोपांचा मेवणा त्याला कडेवर घेतलेला आहे नामा करांगोळी धरी आणि नामानं ना मात्र फक्त करांगोळी धरलेली आहे तेवढाच आधार त्याला पुरे आहे जणी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा असा हा भक्तांचा सोहळा करणारा माझा विठ्ठल अतिशय लाडका हा तिचा अभंग आणखी एक अभंग आहे जनाबाई ही रोखठोक होती विद्रोही होती इतकी विद्रोही होती की तिचा इतका विद्रोह स्त्रीमुक्तीच्या देखील कुठल्या कवयित्रीला आज व्यक्त करता येत नाही किंबहुना साडेसातशे वर्षापूर्वी जनाबाईनं जो स्त्रीवाद मांडला आहे त्याच्यापुढं आणखी स्त्रीवाद गेला नाही मराठी कवितेमध्ये जनाबाईच्या पुढं आणखी कुणीही गेलेलं नाही जनाबाईला आणखी कुणीही ओलांडू शकलेलं नाही असा जनाबाईचा एक अभंग तुम्हाला शिव्या अमंगळ वाटतात वाईट वाटतात असतच त्या पण जनाबाईनं विठ्ठलाला शिव्या दिलेल्या आहेत आणि भरपूर शिव्या दिलेल्या आहेत आणि त्या अभंगातून दिलेल्या आहेत म्हणजे त्या कुणी कल्पनेनं लिहिलेल्या नाही तिनं स्वतः लिहून ठेवलेलं आहे विठ्ठलाला आपण काय काय शिव्या दिल्या आहेत ते विठ्ठल म्हटलेलं नाही आहे माऊली म्हटलेलं नाही आहे एरवी तिनं म्हटलेलं आहे पण या अभंगामध्ये ती म्हणती विठ्या 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 तीन वेळा विठ्या 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 मूळ मायेच्या कारट्या मायेचं कार्ट तू विठ्या विठ्या विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली जन्म सावित्री चुडाले आली शिवी ज्या शिवाय देतात तुझी रांड रंडकी झाली जन्म सावित्री चुडाले आले गेले मढे तुला पाहून काळ रडे तुझं मड जाऊ दे म्हणतात ना माया तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे खनखन शिवाय द्यायला विठ्ठलाला मंदिरासमोर उभं राहून काय शिवाय देते आहे विठ्या विठ्या विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रणकी झाली जन्मसावित्री सुडाले आली तुझे गेले मढे तुला पाहून काळ रढे आणि मग आतमधून विठ्ठल म्हणतो कोण आहे कोण आहे बाहेर कोण मला शिव्या द्यायले त्यावेळेला जनाबाई बाहेरून उत्तर देते उभी राहून अंगणी शिव्या देते दासी जनी ये बाहेर पहाय मी उभी आहे तुझ्या अंगणामध्ये आणि तुला शिव्या देते आहे अशा प्रकारचा तिचा अधिकार होता विठ्ठलावर तो अधिकार तिने व्यक्त केलाय तो विद्रोह तिनं व्यक्त केला आहे आणि ती इतकंच नाही तर देवाशी तिचे काय संबंध होते ती विठ्ठलाची प्रेयशी होते आणि रुक्मिणीची सवत होती हा तर आपणाला लोकसाहित्यामध्ये तो आदिबंधच पाहायला मिळतो पण इथं आपल्या लक्षात येईल की तिनं स्वतःच सांगितले की माझा या देवाशी काय संबंध आहे माझं त्याचं काय नातं आहे आणि फार विद्रोही येते तिने असं सांगितले की देव खाते मी देव खातेच मी देव पिते देव खाते देव पिते देवावरी मी निजते भयंकर विद्रोही आहे देव खाते देव पिते देवावरी मी निजते देव देते देव घेते म्हणजे व्यापारसुद्धा मी देवाचाच करते देव देते देव घेते देवासवे व्यवहार येते आणि देवासोबत मी व्यवहारसुद्धा करते व्यापारसुद्धा करते देव येथे देव तेथे अरे देव काय सांगाय रे तुम्ही तिथेही देव आहे आणि इथेही देव आहे देवा विना नाही रीते देवाशिवाय कुठली जागा रिकामी आहे काय त्याच्याशिवाय तुम्ही काय करू शकता काय लपून चोरून तुम्हाला काय करता येतं काय देवा विना नाही रीते कुठलीही जागा देवाशिवाय रिकामी नाही सगळीकडं देव भरलेला आहे जणी म्हणे विठाबाई भरूनी आले आंतरबाई आत आणि बाहेर सगळीकडं तू भरून राहिलेली आहेस विठाबाई तू आतही तूच आहेस आणि बाहेरच्या जगातही तूच आहेस हे मला साक्षात्कार झालेला आहे मला कळालेलं आहे आणखी एक प्रसिद्ध अभंग जनाबाईचा धरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोरं प्रसिद्धचा अभंग आहे तो तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणखी एक अभंग आहे आणि तो अभंग त्या काळामध्ये त्या काळामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्त्री जन्म म्हणवून न व्हावे उदास साधू संता ऐसे केले माझं मी स्त्री आहे म्हणून मला उदास व्हायचं काहीही कारण नाही कारण या साधू संतांनी मला संत केलेलं आहे स्वतःच्या बरोबरीला ठेवलेलं आहे त्याच्यामुळं मला स्त्री म्हणून उदास होण्याचं काहीही कारण नाही हे वारकरी चळवळीचं सगळ्यात मोठं बळ आहे की दलितांना त्यांनी समतेची वागणूक दिली स्त्रियांना त्यांनी समतेची वागणूक दिली की स्त्रीजन्म म्हणून येणं व्हावे उदास साधू संता ऐसे केले मज संतांचे घरची दासी मी अंकिली विठोबाशी दिली प्रेमकळा विदूर माझी माझीए कोळीचा इथं थोडी आपणाला शंका घ्यायला जागा आहे की जनाबाईचा जन्म कसा झाला जनाबाई अनुलोम होत्या का प्रतिलोम होत्या जनाबाई औरस पुत्र होत्या कुणाच्या का अनौरस पुत्र होत्या कारण त्यांनी असं म्हटलं की विदूर सात्विक माझी ए कोळीचा म्हणजे माझ्या कुळीचा विदूर सात्विक त्याचा संदर्भ दिला त्यांनी विदूर सात्विक माझी कुळीचा अंगीकार त्याचा केला देवे देवानं त्याचासुद्धा अंगीकार केलेला आहे न विचारिता कुळ गणिका उद्धरिली म्हणजे कुळ न विचारता गणिकेचा देखील त्यांनी उद्धार केलेला आहे आणि नामे सरती केली तिन्ही लोकी आणि तिन्ही लोकांमधून स्व फक्त नावानं तिला पूर्णपणे उद्धरून नेलेला आहे ऋषींची कुळे उच्चारित उच्चारिली जेणे म्हणजे जनाबाईंनी इथं जातीयवादावर आणि जात विचारणाऱ्यावर टीका केलेली आहे प्रखर टीका केलेली आहे काय टीका केलेली आहे की ऋषीची कुळे उच्चारिली जेणे जे ऋषीच्या जातीचा उल्लेख करतात कुळाचा उल्लेख करतात ऋषीची कुळे उच्चारिली जेणे तेणे वस्ती केली त्यांना फक्त नरकातच जावं लागेल जे जात उच्चारतात जातीचं नाव काढतात आणि जात, जात विचारतात ह्यांना नरकाशिवाय दुसरी गती नाही नामयाची जनी भक्ती ते सादर माझे साचार विटेवरी मला तर काही प्रश्नच नाही माझा साचार देव विटेवर उभा आहे त्याच्यामुळं मी तिथं भक्तीला सादर झालेली आहे त्याच्यानंतरचा एक अभंग आहे जो स्त्रीसुलभ अभंग आहे आणि तो अत्यंत लोकप्रिय अभंग आहे त्याला भारूड पण म्हणायला हरकत नाही फार सुंदर आहे की त्यांनी असं म्हटलेले आहे की खंडेराया तुझं करी ते नवसू मरुदेरे सासू खंडेराया बायकांना आवडणाऱ्या गोष्टी आहेत खंडेराया तुझं करी ते नवसू मरुदे रे सासू खंडेराया सासू मेले यावरी तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया सासरा मेले यावरी होईल आनंद मरुदे ननंद खंडेराया ननंद मेले यावरी होईल मोकळी गळा घालीन झुळी भंडाराची जनी म्हणे देवा सगळेच मरुदे एकटीच राहू दे पायापाशी अर्थात हे रूपक आहे हे रूपक आहे हे जे सासू सासरा दीर ननंद हे सगळे सांगितलेले आहेत हे सगळे तुमच्या शरीरातले काम क्रोध लोभ मध मोह मत्सर हे आहे देवा हे सगळे मरून जाऊ दे आणि माझा शुद्ध शुद्ध कोरा आत्मा तुझ्या पायाशी राहू दे अशा प्रकारचं हे भारूड खेड्यापाड्यातल्या माणसासमोर सादर करायचं त्या माणसांसमोर तुम्ही तत्त्वज्ञान सांगू लागलात ज्ञानेश्वरी सांगू लागलात तर ते लाग लाग दिवसभर काम करून थकून जेवण करून आलेली माणसं गाड झोपी जातील तुमच्यासमोर त्यांना हसून खेळून विनोदानं त्यांना विनोद करत करत पण अध्यात्मच सांगण्याची ही एक पद्धती होती ती भारुडांच्यामध्ये होती ती पुढे एकनाथांनी आणखी विकसित केली हे आपल्याला पाहायला मिळतं नामदेवानी सुरुवात करून काही ज्ञानेश्वरांनी भारुडं लिहिली काही नामदेवांनी लिहिली काही यांनी लिहिली पण भारुडांचं सगळ्यात जास्त जे सृजन आहे ते आपणाला एकनाथांच्यामध्ये पाहायला मिळतं तो जो अभंग आहे ज्याचा उल्लेख मी पहिल्यांदा केला होता की माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला मी तुझे गा लेकरू नको मजसी अव्हेरू मतिमंद तुझी दासी ठाव द्यावा पायापासी तुझं विण सखे कोण माझे करील संरक्षण अंत किती पहासी देवा थोर श्रम केला जीवा सकल जीवाच्या जीवना म्हणे दासी नारायणा हा सो अभंग आहे हा अभंग पाहत असताना आपणाला तिचं आर्दिसेपण परदिसेपण जे आहे ते लक्षात येतं आणि जनाबाईंचा सगळ्यात विद्रोही जो अभंग आहे तो अभंग आहे डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी हाही तसा लोकप्रिय अभंग आहे सगळ्यांना माहीत असलेला अभंग आहे सगळा त्याचा उल्लेख नेहमी करतात पण हा अभंग पाहत असताना आपल्या लक्षात येईल की ही गोष्ट आहे सातशे ते आठशे वर्षापूर्वीची ज्या काळामध्ये स्त्रीच्या डोक्यावरचा पदर वाऱ्यानं जरी उडाला तरी तिचा नवरा कुऱ्हाडीनं तिचं डोकं फोडीत असे अशा काळात जनाबाई म्हणतात डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन ती स्त्रीचं स्त्रीचं मनोगत आहे ते कोंडलेल्या स्त्रीचं मनोगत आहे की नाही मी डोक्यावर पदर घेणार खांद्यावर पदर घेईन नाही मी घरात बसणार भरल्या बाजारात जाईन मी घरात बसून नाही राहणार मी बुरखा नाही घेणार मी डोक्यावर पदर नाही घेणार डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी पंढरीच्या पेठे मांडियेले पाल मी तर काय पालच मांडलेले पंढरीच्या पेठेमध्ये पेठे आणि मनगटावर तेल घाला तुम्ही तुम्ही काय करणार मला माहीत आहे बोंबलणार माझ्या नावानं बोंबला माझी काही हरकत नाही पण तुमची मनगटन ऊठ दुखू नयेत म्हणून जरा तेल लावून बोंबला मी तुम्हाला सांगते मी तुमची दया करते पंढरीच्या पेठे मांडियेले पाल मनगटावर तेल घाला तुम्ही आणि ह्याच्यानंतर पुढं तुम्ही काय म्हणणार तेही मला माहीत आहे तुम्ही काय म्हणणार की ही बाई काही चांगली बाई नाही आहे वेश्या असं म्हणणार तुम्ही निघी असं म्हणणार तर हो मी घरनिगी आहे घर, घर कुणाचं निघाले पांडुरंगाचं निघाले वेश्या कुणाची आहे पांडुरंगाची आहे जरी म्हणे देवा मी झाले वेसवा निघाले केशवा घरं तुझे निघाले केशवा घरं तुझे हा अत्यंत अप्रतिम असा लोकप्रिय जनाबाईचा अभंग आणि स्त्रीमुक्तीचा उद्गार करणारा असा हा उद्घोष करणारा असा हा अभंग मित्रांनो शेवटी तुम्हाला अभ्यासक्रमात असलेला जो एक अभंग आहे तो अभंग मुद्दाम तुमच्यासमोर मी आता सांगणार आहे आणि थांबणार आहे अवघड अभंग आहे कठीण अभंग आहे ह्या अभंगाचा अर्थ लावता लावता माझे नाकी नऊ आले मी इतरांची मदत घेतली कारण त्या अभंगामध्ये काही अक्षरांचा खेळ आहे आणि तो अक्षरांचा खेळ मला उमगता उमगेना खूप शोधाशोध केली पण शेवटी कीर्तनकारांना विचारलं विद्वानांना विचारलं एक विद्वान आपल्या गंगाखेडचे जनाबाई महाविद्यालयाचे माझे प्राचार्य दिनानाथ फुलवाडकर यांची मला खूप मदत झाली दीनानाथ फुलवाडकर हे निवृत्त प्राध्यापक आहेत हिंदीचे आणि त्यांनी जनाबाईंचा संपूर्ण गाथा हा हिंदीमध्ये अनुवादित केलेला आहे त्यांच्याकडे मी शेवटी धाव घेतली आणि त्यांनी फार सुंदर पद्धतीनं मला हा सगळा अभंग समजून सांगितला जो मी आता तुम्हाला समजून सांगणार आहे बाई मी लिहिणे शिकले सद्गुरू रायापाशी हा आपल्याकडे एलला अभ्यासाला असलेला अभंग आहे बाई मी लिहिणे शिकले सद्गुरू रायापाशी आता जनाबाई लिहिणं शिकल्या का नाही हा माहीत नाही पण हा अभंग वाचल्याच्यानंतर नुसतं लिहिणंच नाही तर जनाबाईंनी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण सगळं कुळून पेलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं हा अभंग वाचताना इतका हा अभंग प्रगाढ पांडित्य जनाबाईचं दाखवणारा आहे कारण ह्याच्यामध्ये सगळे वेदाचे संदर्भ आहेत पुराणाचे संदर्भ आहेत शास्त्राचे संदर्भ भा आहेत बाई मी लिहिणे शिकले सद्गुरू रायापाशी सद्गुरूच्या नामदेवांच्या पाशी मी लिहिणं शिकले आणि मला सगळं ज्ञान झालं त्याच्यामुळं माझा उद्धार झाला मला साक्षात्कार झाला मला ईश्वर भेटला पण त्याच्यासाठी मी काय काय केलं कसं कसं पुढं गेले तो जो साक्षात्कार आहे तो त्यांनी सांगितला ब्रह्मी झाला जो उल्लेख तोची नादाकार देख पुढे ओंकाराची रेख तुर्या म्हणावी तिशी माझ्या आतून जो असा आत्मोद्गार आला जो ब्रह्मी असलेला आत्मोद्गार होता ब्रह्मी झाला जो उल्लेख तोची नादाकार देखं त्यानंच नादाकार घेतला पुढे ओंकाराची रेख तेच पुढचं ओंकार होतं तुर्या म्हणावी तिशी आणि मला शेवटची जी अवस्था प्राप्त झाली अत्युच्च ईश्वरप्राप्तीच्या आनंदाची ती तुरिया तिला तुर्या म्हणा कारण मला ती सर्वोच्च अवस्था प्राप्त झालेली आहे माया महत्तत्वाचे सुभर तीन पाचाचा प्रकार माया ही फार अवघड गोष्ट आहे महत्त्वाचं तिचं सुभर आहे तिने काय केलं तीन पाचाचा प्रकार पुढे पंचविषाचा भार गणित केले छत्तीस आता हा काय तीन काय तर तीन, तीन दोष रजतमसत्व पाच काय तर पंच महाभूत पंचवीस काय तर पंचवीस सृष्टीची तत्व आणि छत्तीस काय तर हा सगळा मिळून गणित जे आहे त्याचा आकडा छत्तीस कारण मूळ पृथ्वीपासून सुरुवात ते शिवापर्यंत छत्तीस हे टप्पे आहेत त्या टप्प्याची हा एकूण सगळा आकडा आहे माया मायामहत्तत्वाचे सुभर तीन पाचाचा प्रकार पुढे पंचवीसाचा भार गणित केले छत्तीस बारा सोळा एक हजार बारा सोळा एकवीस हजार आणि सहाशांचा उभार माप चाले सोहंकार ओळखिले बावन्न मात्रेशी आता हे एक सोळा काय एकवीस हजार काय आणि सहाशांचा उभार काय आणि हे सगळं काय आहे तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की दिवस आणि रात्र मिळून तुमचे जे श्वास असतात ते दहा हजार आठशे आणि दहा हजार आठशे असे दोन्ही दिवसाचे आणि रात्रीचे मिळून एकवीस हजार सहाशे होतात श्वास माणूस जो घेतो हो ते म्हणून बारा सोळा एकवीस हजार एकवीस हजार आणि एक सहाशांचा उभार वरी पुन्हा सहाशे एकवीस हजार सहा असे हे जे माणसाचे श्वास आहेत माप चाले सोहंकार आणि त्यांचं माप हे आहे श्वास खाली घेणं वर घेणं खाली घेणं वर घेणं माप चाले सोहंकार ओळखिले बावन्न मात्रेशी माळेचे म्हणी एकशे आठ असतात आणि रात्रंदिवस तुम्ही श्वासोच्छवासाबरोबर देवाचं जर नाव घेतलं तर त्याची संख्या होते एकवीस हजार सहाशे अशी बारा सोळा एकवीस हजार आणि एक सहाशांचा उभार माप चाले सोहंकार ओळखिले बावन्न मात्रेशी हे सर्व बावन्न बारा खड्यांच्या मात्रेमध्ये समाविष्ट असलेलं आपणाला पाहायला मिळतं याच्यानंतर चार खोल्या चार घरी चौघे पुरुष चार नारी या कोणत्या चार खोल्या आहेत आणि चार घरं कोणती आहेत तर चार खोल्या म्हणजे माणसाच्या जीवनाची अवस्था जागृती स्वप्न सुसुप्ती आणि तुर्या हे सगळं जीवन आपलं जे आहे ह्या चार अवस्थांनी व्यापलेलं आहे ह्या चार खोल्या चार घरी घर काय तर आपला देह त्याचेही चार प्रकार आहेत चार घरी म्हणजे चार प्रकार आपला देह कोणता स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हा जो आपला देह आहे तो त्याची चार घरं चार खोल्या चौघे पुरुष चार नारी पुरुष कोणते चार धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार नारी कोणत्या तर चार मुक्ती कोणत्या सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता <coughs> ह्या चार मुक्ती हे जे चार मुक्ती आहेत म्हणजे ईश्वर प्राप्तीच्या हे तीन चार प्रकार आहेत चार प्रकार आहेत कोणते तर देवामध्ये दे एकरूप होणं देवाचा सहवास मिळवणं देवासारखा उच्च आनंद मिळवणं त्या अर्थानं सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता ह्या सगळ्यांना ओळखून सर्वाशी अंतरी ह्या सगळ्यांना मी अंतरात ओळखलेलं आहे हे जे सगळं आतापर्यंत सांगितलं ना हे मी सगळं समजून घेतलेलं आहे अंतरात ओळखलेलं आहे ओळखून सर्वांशी अंतरी राहिले पाचव्यापाशी ह्या सगळ्यांना मी समजलेलं आहे हे सगळे बदमास आहे त्यांचं काही खरं नाही आहे मी पाचव्यासोबतच राहिले यांच्या कोणासोबतच राहिले नाही हे चार घरात राहिले नाही चार खोल्यात राहिले नाही चार पुरुषाजवळ राहिले नाही चार सोराजवळ राहिले नाही कोणाजवळ राहिलेले नाही त्या पाचव्याजवळच मी जाऊन राहिले तो पाचवा कोण तो परमेश्वर तो ईश्वर त्याच्याजवळ मी राहिले या सर्वांना ओळखून मग त्या पाचव्या परमेश्वराजवळ पाच शहाणे पाच मूर्ख पाच चाळक असं ती देख पाच दरोडेखोर आणिक ओळखिले दोघांशी कोण कोण पाच शहाणे पाच मूर्ख म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच शहाणे पाच मूर्ख पाचाविषयी मूर्ख भेटतात पाच आगळीक इंद्रियही भेटतात ही आगळीक इंद्रिय ही चोऱ्या करतात माऱ्या करतात त्यांचा बंदोबस्त मी केलेला आहे आणि हे सगळं करून मी दोघांना ओळखलेलं आहे शेवटी या चोरांपैकी पाच दरोडेखोर आणि क आणि दोघांना मात्र मी ओळखलेलं आहे कोण दरोडेखोर म्हणजे दरोडेखोरांपैकी नाही तर दोघांना माझी खरी ओळख आहे कोण हे दोघं तर जीव आणि शिव हे दोघं जणं त्या दोघांना मी ओळखलेलं आहे या बाकीच्यांची ओळख असण्याची मला गरज नाही त्यांच्याशी मला देणं नाही आणि हे सगळं सांगत असताना हा सगळा जो पसारा आहे जो अध्यात्माचा म्हणून सांगितला जातो वेदात सांगितला जातो शास्त्रात सांगितला जातो पुराणात सांगितला जातो ती म्हणते की ह्या सगळ्यांची गरजच काय हे एवढा सगळा उठारेटा करायची गरजच काय परमेश्वर प्राप्त करण्यासाठी ह्याची गरजच नसते <coughs> परमेश्वर कसा आहे <है? coughs> तर कातीण तंतू काढून वरी क्रीडा करीती जाण शेवटी तंतूस गिळून एकटीर आहे अपैशी शेवटी ही जी कातीन आहे आपण कातीन पाहतो कोपऱ्यामध्ये ती एक जाळं विणत असते तू कुठून आणते तो दोरा स्वतःच्या शरीरातून काढते शेवटी तो घे दोरा गिळत गिळत सगळं जाळं स्वतःच्या पोटात घेऊन टाकते कातीर्ण तंतू काढून वरी क्रीडा करी ती जाणं शेवटी तंतू गिळूनं एकटी राही आपैशी एक अर्थानं सायन्स पण आहे त्या काळातलं निरीक्षण पण आहे शेवटी ती एकटीच राहते आपैशी म्हणजे स्वतः स्वतःला होऊन स्वतः स्वतःला घेऊन ती एकटीच राहते एकटीच राहे आपैशी आणि ती जी आहे कातीर्ण तंतू काढून वरी क्रीडा करी ती जाणं शेवटी तंतुस गिळून एकटी राही हा पैशी एकटीच राहते ती ती जी एकटी राहते त्या एकटीला म्हणजे परमेश्वराला शेवटी हा परमेश्वर आहे तो खेळ मांडतो आणि ह्या खेळामधून शेवटी तो एकटाच राहतो वेदशास्त्र आणि पुराणा याचा अर्थ आणीता मना वेदशास्त्र आणि पुराण या सगळ्यांचा अर्थ मनात जर आणला तर कनकी नगाच्या भूषणा अनुभव वाटे जीवाशी सोनं जे असतं ते सोनं आणि त्याचा दागिना दागिन्यातही सोनच असतं ते दोन्ही वेगळे नसतात कनकी नगाच्या भूषणा अनुभव वाटे जीवाशी त्याचा आपणाला अनुभव येतो शेवटी दागिना आणि सोनं जसे एक आहेत तसा जीव आणि शिव एक आहे ईश्वर आणि भक्त एक आहे हा सगळा अद्वैताचा सिद्धांत आहे नामदेवाचे प्रताप हे सगळं मला कसं कळालं तर नामदेवामुळं विठोबाचा हात देवानं माझ्या डोक्यावर हात ठेवला जनी म्हणे केली मातं म्हणून मी ह्या सगळ्यावर मात केली हे सगळं समजून त्याच्या पुढे गेले पुसा ज्ञानेश्वराशी जर तुम्हाला खात्री नसेल जा ज्ञानेश्वरांना पुसा ज्ञानेश्वरांना काय पुसा तर हा सगळा अद्वैताचा सिद्धांत हा सगळा चिदविलासाचा सिद्धांत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत आणि अमृतानुभवात सांगितलेला आहे हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरीमध्ये आणि अमृतानुभवामध्ये सांगितलेला हे ज्ञानेश्वरांचं सार म्हणून त्यांनी विचारले पुसा ज्ञानेश्वराशी म्हणजे हा जो अभंग आहे हा अभंग चित्विलासाचं वर्णन करणारा आहे जीवाने शिवाच्या ऐक्याचं वर्णन करणारं आहे अद्वैताचं वर्णन करणारं आहे म्हणजे ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवाचं सार तुम्हाला फक्त किती एकोणीस ओळींच्यामध्ये त्यांनी मांडून दाखवलेले या अभंगांच्यामध्ये अद्वैताचं ज्ञान म्हणून मी मित्रांनो हा जो अभंग आहे हा अभंग अप्रतिम असा अभंग आहे आणि हा अभंग शिकल्याच्या नंतर जनाबाई निरक्षर होती अशिक्षित होती दासी होती असं म्हणणं आपणाला शक्य नाही हा जो चमत्कार आहे हा कसा घडला जनाबाईसारख्या दासीलाही जनाबाईसारख्या दलित स्त्रीलाही एवढं सगळं ज्ञान कसं प्राप्त झालं तोही चमत्कार केवळ नामदेवांमुळं झालेला आहे म्हणून जनाबाईंना आणि नामदेवांना नमस्कार करून थांबतो धन्यवाद